नमस्कार, मी रानिका असलीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास। केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करत राज्य सरकारने एखाद्या जातीला आरक्षण देण्याचे आणि मागास ठरवण्याचे अधिकार दिले आहेत। त्यानुसार महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत कार्यवाही करावी, तसेच अन्य मागण्यांसंदर्भात आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्राम पक्षाच्या वतीने अहमदनगर मधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून उपोषण सुरू करण्यात आले असून सरकारला मराठा आरक्षणाबाबत धारेवर धरत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष सुरेश शेठे आणि नवनाथ इसरवाडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश शेठे, नवनाथ इसरवाडे, कैलास साळवे, ज्ञानदेव मस्के, शिवाजी ताके, सुभाष आवटी, अशोक नवले, ऋषिकेश मस्के आदी उपस्थित होते। जय शिवराय, जय शिवसंग्राम। मी सुरेश शेटे पाटील, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष। आज या ठिकाणी महाराष्ट्रभर मराठ्यांचं आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे। या आंदोलनामध्ये आमचा दुसऱ्या आरक्षणासाठी विरोध नाही आहे। ओबीसींचं आरक्षणही व्हावं यालाही आमचा पाठिंबा आहे। परंतु मराठ्यावर जो आत्तापर्यंत अन्याय झाला आहे, मराठ्यांचं आरक्षण काढून घेतलं गेलं आणि मराठ्यांचं जे शैक्षणिक खच्चीकरण झालं त्या संदर्भात राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मुंबई येथे राजधानी या ठिकाणी सर्व सन्माननीय मराठी नेत्यांनी 15-16 ठराव पास केले आणि त्या ठरावाची राज्य सरकारनं त्वरित अंमलबजावणी करावी, न केल्यास आंदोलन तीव्र केलं जाईल। यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। आज आम्ही 1:30 माननीय कलेक्टर यांना भेटून सदर निवेदन देणार आहोत आणि त्वरित सरकारने याबद्दल कार्यवाही करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा होणाऱ्या परिणामास सामोरं जावं हा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये उपोषणला बसलेलो आहेत। मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळावा, आरक्षण मिळावा यासाठी या चळवळीत आमदार मेटेसाहेब काम करीत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज उपोषणला बसलो। या सरकारचं कुठंतरी डोकं ठिकाणीर यावं याच्या अनुषंगानं आम्ही आज महाराष्ट्रभर आमदार मेटेसाहेबांनी आम्हाला उपोषणला बसायचे आदेश दिलेले आहे। तरी या सरकारचं लवकरात लवकर डोकं ठिकाणीर येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावा, समाजावरती अन्याय होऊ नये अशीच आमची एवढी अपेक्षा आहे। प्रतिनिधी पवन कांबळे, एटीव्ही न्यूज, अहमदनगर।